नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे कोण आले तुम्हाला माहिती आहे का? ती माझी अतिशय जवळची मैत्रीण तर आहेच, एक गुणी अभिनेत्री आहे आणि एक उत्तम संवाद लेखिकासुद्धा आहे, माझी लाडकी शर्वरी पाटणकर. चला तर मग स्वागत करूया माझ्या शारूचं. शारू, दिल के करीबमध्ये अगदी गोड गोड मनापासून स्वागत आहे. थँक्यू. गोड गोड थँक्यू. आय थिंक मला वाटतं असंभव नंतर आत्ताच भेटतोय, पण अधेमध्ये एकदा दोनदा आपण भेटलो होतो, पण ती मैत्री तशीच कायम आहे अनेक वर्ष. म्हणजे असंभवला आता मला वाटतं 12-13 वर्ष होऊन गेले. हो ना, बाप रे. तू तशीच दिसतेस तरी सुद्धा. तू सुद्धा अनेक वर्ष. सुलेखा, मला एक सांगायचं आहे असं की तुझा हा कार्यक्रम जगभरात इतका प्रसिद्ध आहे आणि मी याच्यात कुठलीही अतिशयोक्ती करत नाहीये, कारण मला कॅनडातनं आणि असे कुठून कुठून फोन आले आणि मेसेजेस आले हे सांगायला की अगं दिलके करीबमध्ये तुझं नाव दोघा तिघांनी घेतलं. आणि मला माहिती आहे निशिगंधा वाड, कारण मी बघितलेत एपिसोड, निशिगंधा वाड, सुकन्या कुलकर्णी आणि प्रतिमाताईंनी माझं नाव घेतलंय. आणि माझ्या लक्षात आलं की वाव, हिचा कार्यक्रम कुठे कुठे पोचलाय. आणि म्हणून मी तुला मेसेज केला. आठवतं की अगं तुझ्या कार्यक्रमाची प्रसिद्धी मग किती पॉप्युलर झालेला आहे तो, आणि आज मी इथे आहे याचा मला इतका आनंद होतोय की मी दिलके करीबमध्ये आलेली आहे. तुझ्या दिलके करीब मी होतेच आहेच, ऑलरेडी होतेच. आणि आता मी प्रेक्षकांसाठी आपण त्यांच्या करीब आलोय. मला खूप आनंद होतोय आज. खरंच सो स्वीट, सो स्वीट. शारू, तू जर का दिलके करीब बघितलं असेल तर तुला माहिती असेल की तुझं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करू. वाव. आपली एक अतिशय गोड मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, आणि तिने एक आयुष्य अनेक प्रवास असं एक फॅन्टॅस्टिक पुस्तक लिहिलंय. वाव. मी स्वतः ते वाचले, तुला सुद्धा खूप आवडेल. थँक्यू. ती लाईफ कोच आहे आणि रेकी हिलर आहे. अरे वा. त्यांना पण माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्की वाचेन. येस. हे एक नवीन स्पॉन्सर आहेत आपले, कारम फूड्स नाव आहे ब्रँडचं, आणि ते अतिशय सुंदर मसाले बनवतात. आणि हे सगळे मसाले आहेत ना, सगळे नॅचरल आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. प्लीज वापरून बघ, मला यांचं पॅकिंग खूप आवडलंय. तुझ्यासाठी एक चिठ्ठी सुद्धा लिहिली आहे. अरे वा, हाऊ स्वीट. थँक्यू. वाचून दाखवशील का प्लीज? हो, अर्थात. भारतीय खाद्यपदार्थांची ओळख ही जागतिक वारशाच्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपल्या पदार्थांच्या मूळ स्वरूपाची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे. हाच विचार समोर ठेवून कारम फूड आणि ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही एक खाद्य संस्कृती पूरक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. वा. आमच्या प्रामाणिक प्रयत्नास आपला आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना आपली खाद्यप्रेमी कारम खाद्योग समूह. वा वा वा, थँक्यू सो मच कारम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूपच छान. वा, ह्याच्यात सांबार, रस्सम पावडर, लेंटिल पावडर. वा वा वा, थँक्यू. थँक्यू कारम फूड्स. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. शारू, शाकूज बुटीक, ओशन ऑफ लेदर, सरिता पेडणेकर त्यांचं नाव आहे, आणि ते अतिशय सुंदर ना लेदरच्या वस्तू बनवतात. आणि तुझ्यासाठी एक लेदरची पर्स पाठवली आहे त्यांनी. हा, कमाल आहे. दिस इज प्युअर लेदर. हा, लवली. किती सुंदर आहे. या आहेत विले पार्लेच्या. थँक्यू सो मच सरिताजी, खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर पर्स, नक्की वापरणार, काही म्हणजे प्रश्नच नाही. थँक्यू. मला ना तो लेदरचा वास खूप आवडतो. हे पण ठेवते. तुला वनश्री माहिती आहे ना? हो. वनश्रीचा नयापन नावाचा ब्रँड आहे, आणि तिने तुझ्यासाठी एक भरजरी दुपट्टा पाठवलाय. वाव. अगं किती सुंदर आहे हा. छान आहे ना. आणि ही पैठणी आहे ना, पैठणीचा. हो, पैठणीचा दुपट्टा आहे. कसा दिसतोय? थँक्यू वनश्री, खूपच सुंदर आहे. वा. निशांत आवळे नावाचे एक अतिशय गोड मित्र आहेत आपले, आणि त्यांनी तुझ्यासाठी एक बॅग पाठवली आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. चेरी पिक. येस. वाव, ही किती मस्त कॉम्पॅक्ट आणि छान बॅग आहे. हा ना. आणि मी ट्रॅव्हलिंग खूप करते, त्यामुळे माझ्यासाठी खूप उपयोगाची, म्हणजे
अशी शॉर्ट ट्रॅव्हलसाठी एका माणसासाठी परफेक्ट आहे. हो ना, थँक्यू सो मच. अमेझिंग. चेरी पिक्स ना? चेरी पिक नाव पण खूप छान आहे, चेरी पिक. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी या बॅगेवर त्यांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवला. म्हणजे उड्या पडतील, पडत असतील एव्हाना. हो ना. ओके, सो आपण आता गप्पांना सुरुवात करू शकतो. येस. बरं, तू एक उत्तम अभिनेत्री तर आहेसच, मी तुझ्याबरोबर काम सुद्धा केलं आहे. आपण असंभव मालिका एकत्र केली आहे आणि आय थिंक असंभव किती 2-3 वर्ष वगैरे चालली ना ग? 2 वर्ष. 2 वर्ष, 2006 ते 2008. 2008. सो आपण एकत्र काम केलंच आहे जिथे आपली मैत्री झाली. खरंय. पण मला ना जास्त उत्सुकता आहे तुझ्या संवाद लेखनाबद्दल, तर तिथपासून सुरुवात करूया. चालेल. हे सगळं कधी घडलं किंवा तुला कधी वाटलं की आपण लेखन करायला सुरुवात करूया म्हणून? मी ना छोटं छोटं म्हणजे स्फुटलेखन ज्याला म्हणतात ना, ते मी कॉलेजपासून करत होते. अच्छा. अर्थात त्याच्यात खूप काही डीप किंवा असं काही होतं असं नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपण आजूबाजूच्या नोटीस करतो तर त्याच्याबद्दल लिहावं असं मला तेव्हा वाटायचं. आणि मी पेपरात पण असे काही लेख वगैरे तेव्हा लिहिलेले आहेत ज्याला स्फुटलेखन म्हणता येईल. मी प्रपंच मालिका जेव्हा केली प्रतिमाताईंबरोबर, तर प्रतिमा कुलकर्णी, हां प्रतिमा कुलकर्णी, तर त्यांच्याबरोबर गाडीतनं जाणं येणं, कारण त्यावेळी म्हणजे हे नाही 1999 सालची गोष्ट आहे, तर तेव्हा सिरियलच्या शूटिंगला प्रतिमाताईच आम्हाला गाडीतनं घेऊन जायच्या. म्हणजे आम्ही अगदी गमतीत म्हणायचो की बस निघाली, दादरला हिला पिकअप केलं आणि तिला पिकअप केलं, असं करत करत आम्ही ते मडला शूटिंगला जायचो. त्यामुळे त्या प्रवासामध्ये प्रतिमाताईंशी खूप गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि तुला, तू तर पर्सनली ओळखतेस प्रतिमा कुलकर्णींना, की त्यांच्याकडनं तुम्ही जितकं घ्याल तितकं कमी आहे. तर त्या प्रोसेसमध्ये कुठेतरी मला असं वाटतं की लेखनाची आवड, म्हणजे उत्सुकता मला वाटायला लागली संवाद लेखनाची, जे तेव्हा मला कळलं नाही कॉन्शियस लेवलला. पण मी प्रपंचमध्ये एक सीन लिहिला होता, म्हणजे मी प्रतिमाताईंना म्हटलं प्रतिमाताई मी लिहू का एक सीन ह्यातला, कारण प्रतिमाताई तेव्हाच एक दिवस वेगळे होते ना सेटवर येऊन. प्रतिमाताई आमच्याकडे बघत बघत कधी कधी सीन लिहायच्या, म्हणजे त्यांना स्फुरायचं. आणि त्यांची एक खुबी होती प्रतिमाताईंची, की त्या कॅरेक्टर्स आमचे सीन करता करता प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायचं. म्हणजे मी कलिका आहे तर कलिका म्हणून मला काहीतरी सुचलं, मी ते ॲड केलं समजा, तर प्रतिमा ते लक्षात ठेवायच्या आणि ते सीनमध्ये इन्कॉर्पोरेट करायच्या. तर हे कुठेतरी मी सगळं ऑब्झर्व केलेलं होतं. आणि येता जाता गप्पा व्हायच्या म्हणून मी प्रतिमाताईंना एकदा शूटिंगहून घरी जाताना म्हटलं की प्रतिमाताई मी एक सीन लिहू का अण्णा आणि प्रशांत दादामधला, तर त्या म्हणाल्या हो लिही, काय असणार आहे तो सीन. तर त्यांनी मला जाताना सांगितलं की असं असं त्यांच्यात कॉन्व्हर्सेशन होणार आहे, तो लिहून आण आपण बघू उद्या. सो मी तो लिहून नेला दुसऱ्या दिवशी उत्साहात, आणि त्याच्यात थोडे जड शब्द होते आणि असं, पण प्रतिमा ते म्हणाले हा छान आहे आपण हा असंच करूया. आणि मला आठवते की सुधीर काका आणि आपला सुनील बर्वे यांच्यातला तो सीन होता, आणि सुधीर काकांना बरोबर कळलं की प्रतिमाताईंनी लिहिलेलं नाही. तर ते म्हणाले एक काहीतरी भावतेस असा शब्द मी लिहिला होता, तर ते म्हणाले हे कोणी, हे प्रतिमा हे तू नाही का लिहिलेलं? म्हणजे इतकं बघ ना, लेखकाची एक खूबी असते ती लक्षात राहते कलाकारांच्या. तर त्या म्हणाल्या होय आपल्या शरूने लिहिलंय. तर मग त्यांना जे एक दोन कठीण वाटले शब्द की जे कदाचित पुस्तकी असतील, कारण अर्थातच मला काही अनुभव नव्हता, पण ते आम्ही तिथल्या तिथे बदलले. पण प्रतिमातेने तो सीन तसाच्या तसा ठेवला आणि तो शूटही केला. तर मला असं वाटतं की हे प्रोत्साहन आहे ना, ह्याच्यातनं कुठेतरी पुढे जाऊन मला असं वाटलं की, म्हणजे अनेक वर्ष कुठेतरी वाटतच होतं की करूया काहीतरी लेखन करूया, मला तो मार्ग सापडत नव्हता. आणि सोहा कुलकर्णी, निनाताई कुलकर्णीची मुलगी आहे, तर ती एकदा मला म्हणाली अनेक वर्षांनी त्याच्यानंतर की आम्हाला बेदुणे पाससाठी रायटर हवी आहे, डायलॉग रायटर, तू लिहिशील का? आणि तेव्हा मी गिरीश जोशी जो आहे आपला प्रसिद्ध डिरेक्टर आणि रायटर, आणि तर त्याच्याकडे ना मी त्याच्या एका फिल्मसाठी त्याला असिस्ट करायला जात होते. आणि हेतू हा होता की लेखन करताना त्याला मदत करायची, म्हणजे असिस्ट मदत नाही, त्याच्या अंडर काम करायचं आणि शिकायचं की डायलॉग रायटिंग काय किंवा कसा तो विचार करतो. म्हणून मी त्याच्याकडे जात होते. आणि तर मी तिला म्हटलं नको नको मी गिरीशकडे जाते, माझं ट्रेनिंग होऊ दे त्याच्याकडचं, मग मी डायलॉग लिहायला मग विचार करते. तर ती म्हणाली अगं नाही, डेली सोपचं रायटिंग करायचं आहे, तू सुरुवात कर, तू उडी मारलीस की तुला जमतंय की नाही ते बघ, असं थांबायला मग देर इज नो लिमिट, तू मग थांबूनच राहशील. तर मी म्हटलं, मला भीती वाटत होती अर्थात, म्हणून मी तिला म्हटलं मी एक एपिसोड लिहिते ट्रायल म्हणून, तो तुम्ही बघा. आणि नितीन वैद्यांची ती सिरियल होती, त्यांची दशमी प्रोडक्शन्सची संस्था आहे त्याची,
तर म्हटलं त्यांना विचारून म्हणजे त्यांना दाखव आणि इफ ही सेज इट्स ओके मग बघूया. तर ते मी लिहून दिले आणि ते म्हणाले की हो ही लिहू शकेल, हिला लिहू देत. आणि मी ते लिहाय म्हणजे मला एक त्यांच्याकडनं जे एक पॉझिटिव्ह हे मिळालं ना त्याच शिदोरीवर मी सुरुवात केली. अगदी खरं सांगायचं तर मी काही ट्रेनिंग घेतलं नव्हतं, पण मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की हे प्रतिमाताईंकडे जी सुरुवात झाली तिथून, किंवा असंभवमध्ये तुला आठवतं बरेचदा आपण चर्चा करायचो सीनवर, मग कधी कधी आपल्याला ते शॉर्ट करायला लागायचे, तर मग मला मी खूप पुढाकार घ्यायचे की आपण असं करूया. किंवा अंबर हडप तेव्हा संवाद लेखक होता आणि अजूनही तो मला भेटला की आम्ही खूप गमतीत म्हणतो की मी त्याला सांगायचे की तू जेव्हा प्रिया आणि विक्रांतचा लव्ह सीन असेल पहिल्यांदा प्रपोज वगैरे ते करतील तेव्हा तू मला आधी सांग, कारण मला तेव्हा टिकली लावायची आणि सलवार कमीज घालायचं आहे, कारण प्रियाच्या माझ्या कॅरेक्टरला तेव्हा जीन्स आणि कुर्ती असं होय होतं. तर तेव्हा मी मला ते तसं करतो, मला मी तुला गुलाबी कागदावरच लिहून देईन. आणि त्याला ना मी खूप सांगायचे की मला कसं आवडेल हे असं, तर अजूनही आम्ही आठवून हसतो. सो बेसिकली मला इंटरेस्ट असायचा की कॅरेक्टर्स किंवा त्याची डेव्हलपमेंट कशी असते, मग ती कशी बोलेल, काय कसं इन्कॉर्पोरेट करता येईल, अर्थात हे तेव्हा सोपं वाटायचं. ऍक्च्युली करायला लागले तेव्हा नक्कीच त्याच्यात स्ट्रगलही झालं माझं. आणि तो स्ट्रगल सुरू झाला तो तुला पाहते रेच्या वेळेला, जेव्हा मला अतुल केतकर, अभिजित गुरु आणि शेखर ढवळीकर ह्या तीन व्यक्ती भेटल्या. त्यांनी खूप इनपुट्स मला दिली आणि त्यांना भेटल्यानंतर, कारण आमच्या टीम आमच्या एकत्र मीटिंग्स व्हायच्या आणि त्या चर्चांमध्ये माझ्या असं लक्षात आलं की केवढं ज्ञानभांडार आहे ह्या तिघांकडे, आपण त्याच्या पुढे खूपच खुजे आहोत आणि आपल्याला खूप खूप शिकायला हवंय. आणि मग शेखरनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, माझा स्किलसेट सुधारेल यासाठी त्यांनी मला अगदी मी चर्चा करता करता असं लिही तसं लिही, आणि मला त्याच्यामुळे खूप टिप्स मिळाल्या की कसा फुलवायचा सीन, कसा तो हलता ठेवा. म्हणजे एक डायलॉग रायटर म्हणून काय खूप हुशार आहे, खूपच म्हणजे माहिती भांडार. आणि जेवढा टॅलेंटेड आहे तेवढा माणूस म्हणून तितकाच गोड आहे आणि अगदी फ्रेंडली, म्हणजे त्यांनी इतकं सहज, मी किती वेळा त्याला फोन करायचं मग शेखर मी हा कसा लिहू, कारण मला लक्षात आलं की इथे मला एक चावी मिळाली आहे की त्यांनी असं उघडून देतोय तो मला. तोपर्यंत मी अनुभवातनं लिहित होते आणि ऍक्टर असण्याचाही फायदा मला झालाच, कारण आपण जेव्हा आपण बघ सीन करायचो तेव्हा काय बिझनेस घेता येईल आपल्याला, मग आपण काय काय शोधून काढायचो असंभवचे सीन्स. मी तेच आता तुला विचारणार होते, कारण तू एक उत्तम ऍक्ट्रेस आहेस आणि त्याचा काही फायदा होतो का लेखन? हो, नक्कीच होतो असं मला वाटतंय, कारण मला मी इमॅजिन करते ते कॅरेक्टर म्हणून जेव्हा स्वतःला सीन लिहिताना तेव्हा माझ्या लक्षात येतं की आपल्याला काहीतरी बिझनेस दिला पाहिजे याला. सो मग मी त्याच्यात ते इन्कॉर्पोरेट करायचा, लिखाणातच संवादातच इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करते, किंवा मला ते व्हिज्युअलाइज थोडंफार करता येतं की सेटवर हे कसं होईल बाबा, किंवा ह्या किचनमध्ये सीन असेल तर ह्यांना काय बिझनेस मी देऊ शकते. आता ते ऍक्च्युअली सेटवर काय करतील हा भाग वेगळा, कारण की अवेलेबिलिटी आणि ह्या अनेक गोष्टी असतात हेही आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे पण मी एक प्रकारे व्हिज्युअलाइज करू शकते, कारण मी काम केलंय सेटवर आणि सेटवर साधारण काय गोष्टी असतात, काय वापरता येऊ शकतं याचा एक अंदाज येतो. सो मला असं वाटतं की त्याचा उपयोग होतो, पण तरी सुद्धा डायलॉग रायटिंग ही सुद्धा एक इतकं ते विस्तृत क्षेत्र आहे की ते असं ट्रायल आणि एरर करतच हळूहळू मी ते करते. आणि तुला पाहतेरे मध्ये मला गायडन्स मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास, मला खरं सांगायचं तर तुला पाहतेरेच्या वेळेला आला आणि मग आमची तीच ऑलमोस्ट टीम म्हणजे अतुल केतकर आणि अभिजित गुरु बरोबरच मी पुढची आता रंग माझा वेगळा ही सिरियल लिहिते, तर त्यामुळे आमचं ते त्रिकूट चांगलं जमलंय आणि त्यांच्याबरोबर आता मी कम्फर्टेबली आत्मविश्वासाने आता लिहू शकते. पण तरी सुद्धा असं होतं की एव्हरी डे इज अ न्यू डे आणि प्रत्येक सीन तुम्हाला असं वाटत राहतं अरे हा असा करता आला असता. म्हणजे मी तर एकदा लिहिते आणि मी परत सगळे सीन वाचते, मी एकदा लिहिलेला सीन कधीच पाठवत नाही, तर माझ्या स्वतःच्याच लक्षात येतं पुन्हा वाचताना की अरे नाही हे नीट एक्सप्लेन नाही झालंय, मग ते लिहा. सो इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. पण मग एवढा वेळ मिळतो खरंच, कारण मालिकेचं संवाद लेखन करतेस. करेक्ट. आणि तिथे म्हणजे किती गडबड असते आणि किती पटापट गोष्टी बदलत असतात किंवा द्याव्या लागतात हे आपल्याला माहितीच आहे. एवढा वेळ मिळतो तुला? नाही म्हणजे अगदी मी ते त्याच्याकडेच येणार होते की डेली सोपच्या टाइम कन्स्ट्रेंट मध्ये जितकं शक्य आहे आणि म्हणूनच मी एका वेळी एकच सिरियल लिहिते, म्हणजे दोन किंवा तीन लिहायला जात नाही, कारण मला माहिती आहे की मी न्याय देऊ नाही शकणार, कारण त्याच्यासाठी वेळ जो द्यायला लागेल 24 तास मग कमी पडतील दोन किंवा तीन सिरियल संवाद लेखनासाठी लिहायच्या म्हटलं तर त्यामुळे त्या कन्स्ट्रेंटमध्ये काम करण्याचं टेम्परामेंट डेव्हलप व्हायला लागतं, जे माझं मला असं वाटतं की मी प्रपंच म्हणजे अनेक वर्षाआधी कलाकार म्हणून काम केलेलं असल्यामुळे मला
तो सेन्स होता की काय, त्यामुळे माझी खूप झिकझिक झाली नाही ह्या बाबतीत की अरे बापरे मला इतक्या कमी वेळात लिहावं लागतंय, किंवा जे लोक फ्रस्ट्रेट होतात ना तसं माझं झालं नाही, कारण मी कुठेतरी ते ऑलरेडी ट्यून्ड इन होते बहुतेक. सो ते अर्थातच त्याचं समाधान पूर्णपणे नाही मिळू शकत तुम्हाला, पण ते ऍक्सेप्ट करावं लागतं आणि विद इन द गिव्हन टाइम लिमिट तुम्हाला तुम्ही बेस्ट जे लिहू शकता ते लिहून द्यायचं, आणि ही खात्री असते की कलाकार त्याच्यावरती चार चांद चढवतील, म्हणजे ते त्यातल्या गोष्टी शोधून काढतील, बिटवीन द लाईन्स शोधतील, भरून काढतील जागा. सो ती अर्थात कलाकारांची जबाबदारी असते. सो त्यांना एक चांगलं बेसिक स्ट्रक्चर देणं हे मी माझं काम समजते, आणि मग त्याच्यावरती पुढे अनेक लोक असतात संस्कार करणारी. सो मग ते फुलत जातं आणखी. सो तो टाइम कन्स्ट्रेंट लक्षात ठेवावा लागतो डेली सोपसाठी. बरं, एखादी कल्पना सुचणं आणि त्यावर लिहिणं, आणि ऑलरेडी दुसऱ्या कुणाला तरी कल्पना सुचलेली आहे, सिच्युएशन ऑलरेडी आपल्या हातात आहे, आणि त्यावर संवाद लिहिणं, ह्यामध्ये तुला काय फरक वाटतो? नाही, ह्याच्यात खूप फरक आहे सुलेखा. म्हणजे मला संवाद लेखन सुरू केल्यानंतर मला अनेकदा लोक म्हणायचे की हो तुम्ही आता लेखिका झालात, आणि तर मला असं वाटायचं की हो नाही, मी लेखिका नाही झाली आहे. लेखिका मी तेव्हा होईन जेव्हा मी स्वतःचं काहीतरी कंटेंट मी स्वतः लिहीन, माझ्या डोक्यातनं ते आलेलं असेल. आणि त्यामुळे मला खूप ती एक रुखरुख होती सारखी की संवाद लेखन हे एक स्किल आहे, एक लेखनाच्या मोठ्या प्रक्रियेतला तो एक भाग आहे जो अतिशय स्किलफुल आहे. अर्थात ते क्राफ्ट आहे आणि तेही तुम्हाला शिकावं लागतं आणि ते कुठे कमी आहे असं नाही, पण तो एक भाग आहे आणि लेखन हे जास्त मोठं क्षेत्र आहे. आणि मी जेव्हा लहान मुलांसाठी गोष्टी लिहायला लागले, ज्या मी स्टोरी टेल ॲपसाठी लिहिले आत्ता रिसेंटली गेल्या वर्षी, त्यातल्या 3 गोष्टी रिलीज झाल्या आहेत. अच्छा. सल्लूभाय कटलेट पार्सल आणि काऊ माऊ आणि सरप्राईज पार्टी. तर त्या लिहिल्यानंतर मला असं वाटलं की ओके, म्हणजे हे आता खरं मी निर्माण केलेलं, मी निर्माण केलेली कॅरेक्टर्स, मला हवं तसं मी त्यांच्यात गोष्ट घडवतीये. हे जेव्हा झालं तेव्हा मला जरा समाधान वाटलं की ओके, आता मी काहीतरी स्वतःचं लिहिलं. आणि मला त्याच्यावरती म्हणजे मला सापडत नव्हतं की मी स्वतःचं काय लिहू. तुम्हाला मार्ग सापडायला लागतात, तुम्हाला वाटत खूप असतं मला हे हवंय ते करायचंय, पण लहान मुलांच्या गोष्टींमधनं मला मार्ग सापडला. आणि मग मला आठवलं की मी एक 10-12 वर्षापूर्वी अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णीची क्वेस्ट नावाची संस्था आहे, तर त्यांच्यासाठी तर ते मटेरियल तयार करतात लहान मुलं गावातल्या मुलांच्या अभ्यासासाठी. तर आणि असं लक्षात आलं, त्यांचा खूप मोठा रिसर्च आहे त्याच्यामागे, आणि तेव्हा असं लक्षात आलं की बालसाहित्य खूप नाही आहे मुलांना वाचायला आत्ता. तर त्यांनी काही लोकांना गोष्टी लिहून घेतल्या, तर त्याच्यात मी एक गोष्ट लिहिली होती मुळ्याची भाजी नावाची, आणि ती त्यांनी घेतली क्वेस्टवाल्यांनी. तर अर्थात आता ती त्यांची आहे, पण ती मी 10-12 वर्षापूर्वी लिहिली होती आणि गीतूच्या ते लक्षात होतं. तर ती मला म्हणाली की तू लहान मुलांच्या गोष्टी लिहायला पाहिजेस. आणि मग ते स्टोरी टेलमधली सई तांबे जी गीतूला भेटली, तर गीतू तिला म्हणाली की तू शर्वरीला विचार, त्यांना लेखक आणि लेखिका हवे होते गोष्टी लिहायला. तर तिने मला फोन केला की तुला तुझ्याकडे ऑलरेडी लिहिलेली गोष्ट आहे का, किंवा तुला मी सांगितलेली अशी तू लिहू शकशील का असाइंड, की मी काही कॅरेक्टर्स देईन त्याच्यात तू घडव गोष्ट. तर मी तिला म्हटलं मला माझी लिहायला आवडेल आणि मी एक लिहिलेली आहे ती तू बघ, आणि तू आधी बघ की ती आहे का खरंच पब्लिश होण्यासारखी, किंवा त्याच्यात काही पोटेन्शियल तुला दिसतंय का, कारण म्हटलं मला माहिती नाही मी लिहिली आहे आपली. सो तिने ते कटलेट पार्सल ही जी गोष्ट आहे ती कावळ्यांच्या एका फॅमिलीची गोष्ट आहे, ती तिला खूप आवडली. तिने मला लगेच रिप्लाय केला, ती म्हणाली की ही फक्त तू वाढव थोडे डायलॉग फॉर्ममध्ये. अच्छा. आणि तोपर्यंत काय झालं, इतके वर्षाचा डायलॉग रायटिंगचा अनुभव असल्यामुळे ना मला ते कठीण नाही, आणि मुळात माझीच कल्पना होती त्यामुळे मला ते सोपं गेलं ती गोष्ट थोडी वाढवणं फुलवणं. आणि दॅट्स हाऊ ही कटलेट पार्सल नामकरण आम्ही मिळूनच केलं. अच्छा. आणि मग ती स्टोरी टेलवर रिलीज झाली. मग त्याच्यानंतर मी ते कावळ्यांची ती फॅमिली आणि आणखीन काही एक स्ट्रे डॉग आहे जो त्याचं नाव सल्लूभाय सलमान भाई, जो गल्लीतले काही अग्रेसिव्ह कुत्रे असतात बघ, तो आहे, तो त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मग एक हा कावळा आहे, कावळ्याची फॅमिली आहे, आणि त्याच्यात एक मोठा कावळा एक छोटा कावळा आहे भावंड, मग त्यांच्यातली इंटरॅक्शन, मग हा सल्लूभाई, मग एक मंदिरा नावाची मांजर आहे, हे जे असं म्हणतात आपल्याला असे येता जाता हे जे दिसतात ना घटक, त्यांच्यात काय इंटरॅक्शन होत असतील ते काय, असं सुचून मी त्या गोष्टी लिहिल्या आहेत. आणि अजून 2 गोष्टी आता लिहिलेल्या आहेत ज्या येतील, म्हणजे त्या मी रेकॉर्ड स्वतःच्याच आवाजात केल्या आहेत ह्यावेळेला. गेल्या वेळेला मेघना एरंडेनी खूप सुंदर त्या रेकॉर्ड केल्या माझ्या गोष्टी, मग ह्यावेळेला मी म्हटलं आपण करून बघू. वा. आणि तर ते आता ह्या 1-2 महिन्यात कदाचित रिलीज होतील. अरे वा, क्या बात आहे, मस्त मस्त. शारू मला खूप बरं वाटतंय हे सगळं ऐकून, तुला माहितीये का, म्हणजे आपण
अभिनय तर तू चांगला करतेस, आपण अभिनयामध्ये खूप काही गोष्टी शोधतो किंवा आपला अभिनय एका लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंत जायलाच पाहिजे असा आपण विचार करतो जसं जसे आपण नवीन नवीन प्रोजेक्ट करतो तसे. पण मला तुझी ही जी ग्रोथ आहे ना, म्हणजे तू फक्त चांगली अभिनेत्रीच नाहीयेस तर तू एक उत्तम लेखिका झालीयेस, तू एक उत्तम संवाद लेखिका झालीयेस. ही ग्रोथ मला खूप आवडते आणि खूप भावते. थँक्यू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू शारू. मी सतत म्हणते की तू एक उत्तम अभिनेत्री आहेस कारण मी तुझ्याबरोबर काम केलंय आणि मी तुला काम करताना बघितलंय आणि तुझा तो सहज अभिनय मला कायम खूप आवडायचं आणि मला नेहमी वाटायचं की अरे असं काम करायला जमलं पाहिजे. कारण थँक्यू सो मच. नाही खरंच, ॲक्टिंग इज अन एफर्ट फॉर मी. म्हणजे मी खूप विचार करते, मी खूप अभ्यास करते आणि मग ते करते. पण मला असं वाटतं तुझ्यासारख्या कलाकारांना ते खूप सहज जमतं हे तुला पण जाणवत असेल. पण मी याचं तुला कारण सांगू का? म्हणजे बरं झालं तू हे बोललीस. मला ना माझी मैत्रीण गीतांजली कुलकर्णी, जी अगदी नावाजलेली अभिनेत्री आहे, ती मला एकदा असं म्हणाली होती की तू तिने मला एकदा क्वेस्टमध्ये तू वर्कशॉप घेशील का असं विचारलं. तर मी म्हटलं नको मला वर्कशॉप, असं मला शिकवता नाही येणार. मला करता येतं, म्हणजे माझं मला समजतं, पण मला ते शब्दांमध्ये सांगता नाही येणार की हे असं करायचं असतं किंवा ऍक्टिंग. तर ती म्हणाली, आणि तिने माझ्याबरोबर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये काम केलं होतं, तर ती मला म्हणाली की मला, मी जेव्हा तुला ऑब्झर्व केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तू फॉर्मल ट्रेनिंग न घेतल्यामुळे मला असं वाटायचं की मला वर्कशॉप कंडक्ट नाही करता येणार कारण मला त्या टेक्निकल टर्म्स माहिती नाही आहेत किंवा असं माझ्याकडून कोणी, मी असं शिकले नाही आहे. तेव्हा तिने मला हे लक्षात आणून दिलं की लहानपणा, कारण माझी सुरुवात दुर्गा झाली गौरीपासून झाली जेव्हा मी चौथीत होते. तर दुर्गा झाली गौरीत एक टीमवर्क, तो डान्स ड्रामा होता, त्याच्यात डायलॉग बोलायचं नव्हते आम्हाला, पण तो एक डान्स ड्रामा होता. सो तिथून सुरुवात झाली. त्याच्यातनं मला हयवदन नावाचं नाटक मिळालं जे विजया मेहतांनी डिरेक्ट केलं होतं, तेव्हा मी पाचवीत होते. सो विजया मेहता, भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं त्या नाटकाला, किंवा द गोवा हिंदू असोसिएशनचे जे सगळे मोठी मोठी मंडळी, नंतर उदय म्हैसकर, रवींद्र मंकणी, रेखा कालेकर, विद्याताई पटवर्धन यांच्यासारखे ऍक्टर्स, विजय चव्हाण, विजय कदम, विजय साळवी असे त्रिकूट होतं त्याच्यात, शरद जांभेकरांसारखे गायक होते, चंद्रचूड वासुदेवांसारखे पेटी वाजवणारे. सो जस्ट इमॅजिन की ही जर मंडळी एवढ्या लहान वयात तुमच्या आजूबाजूला असतील, भले मला काहीच कळत नव्हतं तेव्हा, पण ते संस्कार माझ्यावर होत गेले. आणि मग हळूहळू ग्रॅज्युअली मी शाळेत असतानाच मी दुबेजींचं वर्कशॉप केलं होतं, अगदी आठवी नववी दहावीत असताना वगैरे केलं. मग त्यांनी तिकडनं मला सावल्यासाठी निवडलं. आणि चेतन दातार मला कॉलेजमध्येच भेटला होता कारण चेतन दातार रुपारेलची नाटकं बसवायचा. सो चेतन दातारकडे काम करणं, दुबेजींकडे काम करणं, ते जरा कॉन्शियस लेवलला होतं. पण ह्या सगळ्या मंडळींबरोबर काम, पुराव सर, गुरु पार्वती कुमार किंवा प्रेमाताई साखरदांडे, सुलभाताई देशपांडे, अरविंद देशपांडे, हे सगळे लोक ज्यांच्यामध्ये आम्ही असे मुक्तपणे बागडायचो लहानपणी. सो हे इथनं म्हणजे ते सहज नाही आहे, असं वाटतं की ते सहज आहे. आणि माझ्या म्हणजे सबकॉन्शियसली माझ्या डोक्यात कॅरेक्टरचा अभ्यास होत असेल, म्हणजे खरंच मलाही माहिती नाही कारण मी खूप अभ्यास नाही करत कॉन्शियसली की हा हे कॅरेक्टर असं आहे, मग मी ह्याला ही लकअप घेऊ का, मी असं करू का. मी फक्त समजून घेते आणि मला ते आपोआपच मी म्हणजे स्पॉन्टेनियसलीच मी करू शकते. सो मला असं वाटतं की त्याच्यामागे ही जडणघडण जी नकळत माझ्या झाली आहे, लकीली फॉर मी नकळत झाली आहे, त्याचं ते तो रिझल्ट आहे. त्यामुळे ते तुम्हाला सहज वाटत असलं तरी ते माझ्यासाठी तो तिथपासून ते आलंय म्हणून ते कदाचित सहज दिसतं. पण खरंच खूप छान नॅचरल वाटतं आणि म्हणजे पटकन आहे ना. मला असं वाटतं की तुझा अभिनय बघताना जे कॅरेक्टर तू करतेस ते पटकन टच होतं, कदाचित ते आपल्यापर्यंत लवकर पोचतं म्हणून असेल कारण त्याच्यामध्ये काही एफर्ट फार घातलेला दिसत नाही. तू जशी घरात वावरत असशील किंवा कामाच्या ठिकाणी वावरत असशील तशी तू ऑन कॅमेरा वावरतेस असं मला वाटतं. बरं, मला दुर्गा झाली गौरीचे आणखीन एक्सपिरियन्सेस सांग ना. दुर्गा झाली गौरीमध्ये आम्ही अगदी लहान, मी आणि माझी बहीण, मुळात आधी आमचा तिथे प्रवेश कसा झाला तर ते माझे आई आणि वडील, कारण आईने तेव्हा पेपरात जाहिरात पाहिली होती की छबिलदासमध्ये असं असं नाटक सुट्टीत होणार आहे आणि त्यांना मुली हव्यात, लहान मुली, म्हणून आईने वडिलांना सांगितलं की आपण यांना घेऊन जाऊया का. मग आम्ही, कारण ते सुट्ट्यांमध्ये असणार होतं, सो शाळेच्या अभ्यासाच्या आड येणार नव्हतं. सो आम्हाला आई बाबा तिथे घेऊन गेले आणि मग तिथे खूप मुली होत्या आणि मग त्यांनी थोडी ऑडिशन असं नाही पण एक समज आहे का मुलींना, डान्स संघ आहे का, हे सगळं त्यांनी तपासून मग माझी आणि ताई दोघींची त्याच्यासाठी निवड झाली. आणि 75
बालकलाकार होते त्या दुर्गा झाली गौरीमध्ये, आणि दुर्गा झाली गौरीतनं बाहेर पडलेले अनेक मोठी नावं आहेत. म्हणजे तुझ्याचकडे तू ज्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत, निशिगंधा वाड, सुकन्या कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर, भरपूर नावं आहेत की ज्यांनी पुढे जाऊन प्राजक्ता कुलकर्णी, शिल्पा नवलकर अशी खूप नावं आहेत की जे दुर्गामधनं पुढे आलेली मंडळी आहेत. मी ही दुर्गाच्या त्या ओरिजिनल कास्टमधली होते, तिथून सुरुवात झाली. तिकडे गेल्यावरती ॲक्च्युली हे कळलं की आपल्याला हे आवडत आहे. लहानच होतो तेव्हा मी आणि ताई सुद्धा, पण परत तेच की 4 वर्षाची होती. नाही, मी चौथीत होते. चौथीत म्हणजे 7-8 वर्षाची असणार, 6-7 वर्षाची. पण तेव्हा ना परत तेच आहे की लहान वयात हे केल्यामुळे ना तुम्हाला खूप गोष्टी, कारण लहान वयात आपण खूप पटकन टिपून घेतो बघा आजूबाजूच्या गोष्टी, त्यामुळे टीमवर्क कसं असतं. किंवा आता आम्ही कितीतरी रोल्स करायचो, तर त्या रोल्समध्ये कपडे, आपापले कपडे, त्याच्यावर नावं लिहिलेले, मग ते आणून आपल्या आपली प्रॉपर्टी कशी ठेवायची, या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना मॅनेजमेंटच्या, त्या मी तिथे आम्ही सगळे आपोआप शिकलो लहान वयात. कारण ती प्रत्येकाची अर्थात सगळ्यांना आया मदत करायच्या, कारण सगळ्याच लहान होत्या. पण तो एक सेन्स येतो आपल्याला की हे काय काय आपल्याला सांभाळायचं आहे, कारण किती प्रॉपर्टी आम्हाला, वेगवेगळे पक्षी आणि काय काय फुलपाखरं, फुलं, असे वेगवेगळे रोल असायचे आमचे. आणि तर तेव्हा मला आठवते की मी बुटकी असल्यामुळे ना मला मुंग्यांचा रोल मिळाला. मुंग्यांमधली मी पहिली, कारण की शॉर्टेस्ट होते. आणि मला, आणि तेव्हा लेझिमचा पण डान्स गुरु पार्वती कुमार बसवत होते, आणि मला मी पहिल्या रांगेत बसून बघत होते, आणि 81 च्या 6 मुली त्यांनी निवडल्या, आणि मी त्याच्यात फिट होत नव्हते. तर त्यामुळे मला ते करायचं होतं पण, तर मी त्यांना म्हटलं की मला लेझिममध्ये यायचं आहे असं मी त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले की आता इतक्या लहान मुलीला आपण कसं समजावणार की तू फिट नाही होते. तर त्यांनी मला सांगितलं की अरे तुला कसं, तू मुंग्यांमधली, तू पहिली मुंगी आहेस, तू लीडर आहेस, तू जर इकडे तिकडे गेलीस तर बाकीच्या मुंग्या पण सैरावेरा पळतील, त्यामुळे तुझी जबाबदारी खूप मोठी आहे, कारण तू सगळ्यांना स्टेजवर अशी घेऊन, कारण आम्हाला असंच होतं, असं फिरायचं होतं, असं इकडे राम राम राबतो म्हणून. सो त्यांनी माझी अशी समजूत काढली तेव्हा की तू पहिली मुंगी, तू लीडर आहेस, तुला नाही ह्याच्यात आहे. मग पुढे जाऊन मला कळलं की मी उंचीली आणि एकूणच फिट होत नव्हते, त्यामुळे मी फुलं पानं असेच रोल्स केलेले आहेत माझ्या उंचीमुळे अनेक वर्ष. मग हळूहळू माझं अपग्रेडेशन झालं, मग जरा वेगळे वेगळे रोल त्याच्यात दुर्गात सुद्धा मी केले, त्यात गवळणी होत्या आणि खूपच सुंदर. किती वर्ष करायचीस तू दुर्गा? मला वाटतं आम्ही फक्त सुट्ट्यांमध्ये असं केलेलं आहे, पण आय थिंक 82 to 84 असं काही 200+ शोज त्याचे केले. भरपूर. तुझा जन्म दादरचाच ना ग? जन्म दादरचाच? हो, वरळी. अच्छा, वरळी. म्हणजे माझ्या आईचं माहेर तिथे होतं, आणि सो वरळीला माझा जन्म झाला तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये. पण बॉर्न अँड ब्रॉटअप अगदी शिवाजी पार्क. शिवाजी पार्क नाही, आगर बाजार. आता मी शिवाजी पार्कला आले, पण मी मुळात आगर बाजार म्हणजे दादर, सिद्धविनायक. अच्छा, तुझं लहानपण कसं होतं? आणि तुम्ही दोन बहिणी ना? हो, मी आणि माझी मोठी बहीण विनोती. तर मी आणि माझी मोठी बहीण दोघी बालमोन शाळेत गेलो, बालमोन शाळेत शिकलो. आणि त्यामुळे बालमोन शाळेत आम्ही, तेव्हा माझ्या वडिलांना मी पुढे विचारलं होतं की तुम्ही आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये का नाही घातलं, तेव्हा का बालमोनमध्ये घातलं, आम्हाला इंग्लिश शिकायला नंतर खूप कष्ट करावे लागले. पण ते बरं झालं असं नाही का वाटत तुला? नक्कीच. तेव्हा मला आत्ता असं वाटतं गो की मी मराठी मिडियमच्या शाळेमध्ये गेले असं तर खूप बरं झालं असतं, कारण मला म्हणजे लहानपणी आपल्याला माहितीच नव्हतं आपण कुठल्या क्षेत्रात काम करणार आहोत. बरोबर. आणि मला आता इतकं जड जातं तुला सांगते. तसं एक काळ होता जेव्हा मला वाटायचं की, कारण कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा मी फ्रेंच शिकायला जायचे, मग तिथे सगळ्या इंग्लिश बोलणाऱ्या असायच्या, आणि मला जुजबी यायचं, पण असं वाटायचं अरे आपल्याला इंग्लिश येत नाही आहे, ते बालमूनमध्ये मी गेले म्हणून. तेव्हा मला बाबा म्हणाले की मला खात्री होती की तुम्हाला इंग्लिश तुम्ही शिकू शकता, पण बालमून शाळेत जे संस्कार होते बरोबर, आणि तुम्हाला तुमची भाषा मुळात आधी नीट यायला हवी, मग तुम्ही बाकीच्या सगळ्या भाषा आत्मसात करू शकता. हे माझ्या बाबांचं तेव्हा विजन होतं. आणि सो तिकडे बालमोन शाळेमध्ये सुद्धा विद्याताई पटवर्धन होत्या, आणि वातावरण होतं. आणि मी शाळेत असताना शाळेतली नाटकं नाही कधी केली, कारण तेव्हा मी दुर्गा झाली गौरी आविष्कारचं करत होते किंवा हैवदन करत होते, त्याच्यात विद्याताई स्वतः काम करायच्या हैवदनमध्ये. मग बालमोन शाळेत त्यामुळे त्या निमित्ताने माझा सत्कार झाला होता. आणि कारण शाळेत असताना जर्मनी, आमचे शोज जर्मनी आणि लंडनमध्ये झाले होते हैवदनचे, आणि त्यामुळे त्या ट्रीमबरोबर शाळेतली आपल्या एक लहान मुलगी जाते म्हणून माझा एक सत्कार करण्यात आला. सो मला ना माझ्या ताईविषयी एक असं सांगायचं आहे की तिने ना प्रत्येक वेळेला, म्हणजे तिची अशी हे मला आत्ता जाणवतं की कुठलीही गोष्ट ना पटकन पहिल्यांदा करून बघण्याची तिच्यात ती अशी एक धमक आहे की असं अननोन ह्याच्यात
पाय ठेवणं ते ती करून बघते, ती हिंमत करते आणि मी अशी जरा मागे मागे राहणारी आहे. मी आधी चाचपून बघणार हे आपल्याला झेपणार का, हे आपल्याला कम्फर्टेबल आहे का. सो ना ताईमुळे मला अनेक दारं उघडी झालेली आहेत असं. म्हणजे ताईनी रुपारेलमध्ये पहिल्यांदा नाटकात रुपारेलच्या नाटकामध्ये भाग घेतला, मग तिचं त्या सगळ्यांशी ओळख झालेली होती आणि आम्ही मागोमागच्याच होतो. म्हणजे ती 11वीत तेव्हा मी 10वीत होते, त्यामुळे तिच्या त्या नाटकाच्या चेतनदातार सकट त्या सगळ्या ग्रुपची माझी ऑलरेडी ओळख झालेली होती. आणि मग मला असं वाटलं त्यामुळे त्या ग्रुपमध्ये माझा सहज प्रवेश झाला, कारण मी तिचं नाटक बघायला गेले, मग हे माझी धाकटी बहीण असं करत ते तिने पहिल्यांदा केलं. माझी बहीण रनिंगमध्ये पहिल्यांदा ती घुसली, मग तिला बघून बघून हळूहळू मी त्या ग्रुपमध्ये गेल्यावर मी थोडी उशिरा पण मी इन्स्पायर झाले आणि मी पण रनिंग करायला लागले. मग मला त्यातली गंमत कळली. सो मला मी नेहमी ताईला म्हणते की तू पहिल्या वेळेला तू करून बघितली असती गोष्ट, ती नवीन आहे म्हणून न घाबरता करून बघूया, भिडून बघूया. आणि माझ्यासाठी तिने तो एक मार्ग आपला की आता ये, आता मी चालले या मार्गावर, आता तुला यायला हरकत नाही. सो मला असं वाटतं की ती खूप वेगळ्या पद्धतीने माझी इन्स्पिरेशन आहे माझी बहीण. आणि मी पहिल्यापासून बघितलं दुर्गा झाली गौरीचे सगळेच्या सगळे प्रयोग माझ्या बहिणीने केले होते दोन त्यावेळेला. म्हणजे तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तेव्हा बक्षीस दिलं होतं, कारण एकही प्रयोग तिने चुकवला नाही. आणि तेव्हा मलाही नेमकं मिळालं होतं कारण मी जर्मनीला जाऊन आले होते. सो दोघी बहिणींना आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तेव्हा बक्षीस मिळाल्याचा मान मिळाला. पण ताई अशी आहे की ती घेतला वसा सोडत नाही आणि ते मी नेहमी बघते प्रचंड सिन्सिअर. म्हणजे अभ्यास म्हणू नकोस, तिचं ऑफिस जॉब ती कुठलंच कारण मध्ये येत नाही आणि ती करत राहते. आता रनिंग करायला ती पहाटे उठून जाते तेव्हा, पण पाऊस असो काही असो काही असो तिचं ते मिस होत नाही. तर जेव्हा कोणीतरी असं तुमच्या आयुष्यात असतं ना तेव्हा तुम्ही आपोआप इन्स्पायर होत राहता की अरे तिला जमते तर मी कशाला रडू की माझं हे दुखतंय ते दुखतंय. सो ती कॉन्स्टंट एक माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तिलाही कळत नसेल ते, पण मी इन्स्पायर होत राहते तिच्यामुळे. सो तिने पण दुर्गा झाली गौरीत काम केलं, वृक्षवल्ली यामामध्ये काम केलं, कॉलेजच्या नाटकांमध्ये केलं. पण एका पॉईंटला तिला असं वाटलं की मला ह्याच्यात करिअर करायचं नाही आहे आणि मग तिने तिचा वेगळा मार्ग निवडला आणि मग तिने HR मध्ये मॅनेजमेंट करून बजाजमधनं तिने खूप चांगलं तिचं करिअर त्या क्षेत्रात केलं. आता कुठे असते विनोदी? ती शिवाजी पार्कातच राहते. आता ती पेंटिंग करते, रनिंग करते आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बिझी असते. तिचं काय आडनाव आता? तिचं आता गोरे, विनोती गोरे. ती बालमन शाळेच्याच गल्लीत राहते. ओके ओके. मला आई वडिलांचं नाव नाही कळलं. आईचं, माझ्या आईचं नाव आशा पाटणकर आणि वडील अरुण पाटणकर. आणि माझ्या बाबांबद्दल मला विशेष सांगायचं असं आहे की ना मी जेव्हा आज विचार करते ना की हयवदन माझ्या आयुष्यात झालं असतं का, जर मी जर माझ्या वडिलांनी तेव्हा असा विचार नसता केला की मी, कारण NCPA मध्ये आमच्या रिहर्सल्स असायच्या तेव्हा आणि मी होते 5वीत, म्हणजे मी इंडिपेंडेंटली जाणं तर शक्य नव्हतं. अर्थातच हे वडिलांना करावं लागलं असं, कारण दुसरी मुलगी आहे म्हटल्यावर आईला शक्य नव्हतं. तरी अनेक हयवदनच्या दौऱ्यांवर माझी आई आलेली आहे, तेव्हा ताई आणि बाबांनी आपलं आपलं मॅनेज केलंय. पण माझे वडील नेऊन आणणं, म्हणजे ऑफिस करून मग यायचं, ऑल द वे दादरहून NCPA ला सोडायला मुलीला यायचं, थांबायचं कारण परत आणायचं. बरोबर. सो आणि त्या लोकांमध्ये तर मला असं वाटतं की ते जर त्यांनी केलं नसतं तेव्हा, म्हणजे त्यांना बेसिकली ना ते अंडरस्टँडिंग होतं की खूप वेगळी माणसं आहेत, प्रतिभावान माणसं आहेत आणि ही संधी आहे ही, हे ह्याच्यातनं चांगले. म्हणजे मी पुढे मोठी काय ऍक्ट्रेस होईन का नाही हे कुठे कुणाला माहीत होतं ना, त्यांच्याही ते डोक्यात नव्हतं. पण एक माणूस म्हणून ह्या सगळ्या प्रतिभावान लोकांचे संस्कार होतील असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते, त्यांनी एखादी व्यक्ती असते आणि ती म्हणाली असते की नाही बाबा मला हे झेपणारच नाही NCPA ला नेऊन आणणं, असं जर झालं असतं तर काय झालं असतं, तर मग माझी ती संधी गेली असती. त्यामुळे मला आज खूप मी ऋणी आहे माझ्या आई वडिलांची दोघांची की त्यांनी पुढाकार घेतला आणि तेव्हा पाऊल मागे नाही घेतलं की हे कठीण आहे बाबा ह्यांचं मॅनेज करणं. त्यांनी दोन्ही मुलींना ने आण ने इतर मुलींना सुद्धा, म्हणजे मला आठवतं सुकन्या आणि ह्या सगळ्या नेहमी अजून आठवण करतात. पाटणकर काकाचे तर बरेचदा आम्हाला सोडायला यायचे. त्यामुळे ते खूप, ते सुद्धा दुर्गाच्या टीममध्ये खूप इन्वॉल्व्ह झाले हयवदनसाठी. त्यांना माझ्याबरोबर दोघांनाही आळीपाळीनी यावं लागायचं दौऱ्यांवरती, पण ते त्यांनी न कंटाळता केलं. म्हणजे आज विचार केला की असं वाटतं की आपलं आपलं आयुष्य सांभाळून हे करणं केवढी मोठी गोष्ट आहे ना. तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, लहान असतो तेव्हा आपल्याला वाटतं आई बाबांनी काय करायचंच असतं. सो आज मला त्याचं महत्त्व जाणवतं जास्त. आज माझे वडील नाही आहेत, पण अगदी म्हणजे आता मागे वळून बघताना हे लक्षात येतं की त्यांचा केवढा मोठा सॅक्रिफाईस, आणि सॅक्रिफाईसपेक्षा सुद्धा
ही इच्छा की माझ्या मुलींवर चांगले संस्कार व्हावेत, कारण त्यांनी कधीच बळजबरी केली नाही किंवा पुश केलेलं नाहीये त्यांनी आम्हाला की हे तुम्ही करा, तुम्ही नाटकातच करा. त्यांनी मोकळं, मी कुठलाच माझा अभ्यास, शिक्षणाचा डिसिजन आज मला असं वाटतं मी कुठलाही डिसिजन योग्य घेतला नाही. मी सायन्सला गेले कारण मला 89% मार्क मिळाले. तेव्हाचं प्रियर प्रेशर होतं की एवढे मार्क मिळाले मग तुम्ही सायन्सलाच गेलं पाहिजे. तर माझे वडील तेव्हा सांगत होते की बघ तुला डॉक्टर इंजिनियर व्हायचं नसेल तर तू सायन्सला जाऊ नकोस, तू इतक्या ऍक्टिव्हिटीज बाकीच्या करतेस त्याला तुला वेळ मिळणार नाही. पण असं कुठले वडील म्हणतात ग? एक्झॅक्टली मी तेच म्हणते की कोण प्रेशर असतं, प्रेशर असतं ना. आणि एवढं मला मोकळीक देऊन सुद्धा मी म्हटलं नाही नाही पण मी सायन्सलाच जाणार. ते म्हणाले बरं जा मग हरकत नाही. सायन्सला गेले, एक वर्षात मी चेतनदाताच्या नाटकात कामं केली. ते सगळं वातावरण अर्थातच लहानपणापासून करत होते त्यामुळे नॅचरली मी तिकडे आकर्षित झाले. आणि मग मला वाटायला लागलं हो आपलं चुकलं, आपण सायन्स नको होतं, आपण वेगळं म्हणजे कॉमर्स. तर तेव्हा सुद्धा कॉमर्सला मी का गेले मला आजही कळलं नाही, कारण माझं गणित इतकं वाईट आहे, माझं अकाउंट्स इतकं वाईट आहे. मला अजूनही अकाउंट्सचं तू विचारलं असतं मी कॉमर्स ग्रॅज्युएट असून मी सांगू शकणार नाही. तर मला असं वाटतं मी आर्ट्सला जायला हवं होतं. सो हे माझे डिसिजन्स तेव्हा मला असं वाटतं कन्फ्युजन पण असतं, आपल्याला कळत नाही आपल्याला काय करायचं आहे, नाटकाच्या क्षेत्रात मला करिअर करायचं आहे का नाही हे मला माहिती नव्हतं, रादर नव्हतंच करायचं. तेव्हा मला असं वाटत होतं नाही मला अकॅडमिक क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. मी फ्रेंच शिकीन, मी मॅनेजमेंट करीन, मग मी असं छान जॉब करीन, असं त्यावेळा वयातलं स्वप्न होतं. तर त्यामुळे मग मी अभ्यासाचा मार्ग सुद्धा तू उत्तम करू शकली असतीस. करू शकले असते म्हणजे मी जॉब घेतला होता मग मला प्रपंच मिळाल्यावर आपली गाडी पुन्हा इकडे वळली, नाहीतर मी कदाचित केलं असतं काय माहिती. म्हणजे आता तशा तशा संधी समोर येतात आणि प्रपंचची संधी मला पुन्हा प्रतिमाताई कुलकर्णींमुळे मिळाली. आणि मग तिथे आल्यानंतर मी नोकरी करता करता प्रपंच करत होते, कारण ती विकली सिरियल होती आणि आठवड्यातनं 2-3 दिवसच शूटिंग असायचं. पण तेव्हा सुधीर काकांची बायको सोनाली काकू, ती मला म्हणायची, सुधीर जोशींची, ती मला म्हणायची की शारू तू तू ह्या क्षेत्रातच केलं पाहिजे, काय नोकरी करते आणि मार्केटिंग करते. मला मार्केटिंग करायचीच नोकरी तेव्हा ना मेडिलाईन नावाची एक कंपनी होती, तर तिकडे मी मार्केटिंगचा प्रॉपर जॉब करायचे. तर ती म्हणाली की मार्केटिंग करणारे लाखो लोक आहेत पण ऍक्टिंग येणारे किती असतात, तर तुझ्यात जर काहीतरी वेगळं आहे आणि असं नाही आहे की तू आत्ता अचानक करतेस, तू लहानपणापासून करतेस, तर तू तू सोड, तू नोकरी सोड. तर ती खूप मला तेव्हा म्हणजे अनेक लोक सांगायचे पण मला ती अगदी आठवते की तिने मला मुद्दाम सांगितलं होतं नाही शाहरुख तू केलं पाहिजेस. मग हळूहळू मी डिसिजन घेऊन जॉब सोडला आणि मग वा काम करायला लागली. शाहरुख तुझ्या नाट्य प्रवासाबद्दल काय सांगशील? आणि त्यात दोन आघाडीची नावं म्हणजे दुबेजी आणि चेतन दातार, त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी नक्कीच असतील, त्या प्लीज शेअर करशील का? खूप 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 आहेत. म्हणजे दुबेजींकडे मी आधी एक शिबिर केलं होतं आणि मग तिकडनं त्यांनी मला सावल्या नाटकात घेतलं आणि चेतन दातारने सावल्या हे नाटक लिहिलं होतं. आणि सावल्याचं महत्त्व एकूणच प्रायोगिक नाटकांच्या बाबतीत असं आहे की ते एका म्हणजे मुळात ते चेतनने लिहिलं होतं पण त्याच्यावर खूप लोकांचे संस्कार झाले होते. म्हणजे लेखकांचं एक शिबिर का किंवा काय म्हणावं वर्कशॉप झालं होतं आणि त्याच्यावर सावल्यावर काम खूप झालं होतं. तर असं त्याचं महत्त्व पण आहे. आणि सावल्यामध्ये मी मला चिऊ नावाच्या कॅरेक्टर मी करत होते आणि तर एक सीन दुबेजी बसवत होते आणि ते म्हणाले की ती लीना नाईक म्हणून मणीचं काम करायची, मणीषा नावाच्या, त्या दोन मैत्रिणी आहेत. तर ती मारायला येते मला आणि तर माझं कसं व्हायचं मला माहिती आहे ना की पुढे काय करायचं आहे. तर मी ती मारायला आली तरी मी उभी राहत होते. तर मला दुबेजी म्हणत होते अशी काय करतेस तू, तू कर ना, काय करशील तू. तर मला काही कळतच नव्हतं आणि मी उभीच राहिले आणि त्यांना असं वाटत होतं की इतकी साधी गोष्ट काय सांगायला लागतीये. तर ते अदिती आपली अदिती मुळगुंद देशपांडे जी आहे ना, तर ती तेव्हा त्यांना असिस्ट करायची. तर तिने मला काहीतरी येऊन सांगितलं की शाहरुख त्यांना ना असं असं काहीतरी म्हणायचंय. तिने मला काय सांगितलं तेही मला कळलं नाही आणि परत त्यांनी ते मला ओरडले आणि ते म्हणाले की तुम्ही क्या मैं क्या बताऊ, तुम्हारे उमर की लडकी क्या करेगी, मैं तुम्ही क्या बताऊ, ती तुला मारायला आली आहे तर तू धावायला नको का, तू स्वतःचा बचाव करशील ना, तू उधर तू मुदरी खडी हो, मैं क्यों बताऊ, म्हणजे तुझाच वय आहे ना, तुझ्याच वयाची मुलगी आहे, तर कर ना. तर तेव्हा मला लक्षात आलं की असं लिहून दिलंय की ही हिला मारायला आली पण मी काय करायचं हे मला ठरवायला पाहिजे. म्हणजे मला स्वतःला कळलं पाहिजे, डिरेक्टर अर्थात आहे सांगायला पण माझं मला नको का कळायला इतकी छोटी गोष्ट. एवढ्याशा गोष्टीवरनं मी तेव्हा ओरडा खाल्ला आणि मला त्यांचा राग येत होता. म्हटलं तुम्ही सांगा ना मला आणि ते मला मी काय सांगायचं तुला, हे तुला कळलं पाहिजे. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या भूमिकेचा आपण पण विचार करायचा असतो आणि आपण काय करू
ही मुलगी म्हणून हे आपण पण विचार करायचा असतो. सो कॉन्शियस लेवलला ॲक्टिंगचा धडा पहिल्यांदा मी दुबेजींकडेच गिरवला. आणि चेतन दातार ची खासियत अशी होती की तो भरपूर बॅकग्राऊंड सांगायचा कॅरेक्टरबद्दलचा आणि तो आम्हाला ना विचार करायला भाग पाडायचा की तुला काय वाटतं, हे काय असेल, हिचं आयुष्य काय असेल, मग ही असे कपडे घालेल का, मग अमुक एक वयाची झाल्यानंतर ती तसे कपडे घालेल का, असं त्याने खूप आम्हाला तो खूप बोलायचा, खूप त्यातनं शिकायला मिळायचं आणि ते कसं अप्लाय करायचं आपल्या रोलला. त्यामुळे चेतन दातार आणि दुबेजींचं तर अगदी महत्त्वाचं स्थान आहे कॉन्शियस लेवलला जेव्हा मी नाटक करायला सुरुवात केली तेव्हा. आणि दुबेजींबरोबर मी आधे अधुरे पण केलं आणि अर्थात सावल्या पण केलं प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक. नाटकात पुन्हा मला नकळत सारेगडलेमध्ये विक्रम काका भेटले, विक्रम काका गोखले आणि स्वातीताई या दोघांकडनं सुद्धा भरपूर शिकायला मिळालं. म्हणजे विक्रम काकांबरोबर विक्रम काकांमुळे मला हे कळलं की नाटकामध्ये तुम्ही तुमची कुठलीही मुवमेंट ही विचार न करता केलेली असता कामा नये. म्हणजे मी इकडनं हात इकडे जरी हलवला तरी त्याला काहीतरी लॉजिक असलं पाहिजे की मी हे का केलं, कारण ह्याचा काहीतरी अर्थ प्रेक्षकांना कळत असतो किंवा ते त्यातनं तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं प्रेक्षक खूप गोष्टी घेत असतात आणि म्हणून तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं तुम्ही काय सांगताय प्रेक्षकांना हे खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही जे अगणित दौरे केले नकळतचे त्या सगळ्या दौऱ्यांमध्ये विक्रम काकांशी बोलताना असं वाटायचं अरे वा हो हे करून बघूया हे करून, आणि मग लक्षात येतं की ते किती कठीण आहे ते ऐकणं जितकं छान आणि असं वाटतं की हो परत तेच की एक किल्ली लावून कुलूप उघडून असं एक भांडार उघडायचे विक्रम काका की हे असं केलं पाहिजे, हा हे वाक्य बोलताना किंवा काही टॅक्टिक्स की तुम्हाला कसं रडण्याबद्दल पण त्यांची ते म्हणायचे की सर रोज तुम्ही रडू नाही शकत नाटकात. बरोबर, मग प्रत्येकाने आपला एक हे शोधला पाहिजे ट्रिगर पॉईंट किंवा काय केलं की मी माझ्या डोळ्यात पाणी येईल. ते मला हे टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स पण आपण शिकले पाहिजेत आणि ते ऐकायला जितकं सोपं वाटायचं आणि छान वाटायचं आणि विक्रम काकांचं काम बघून वाटायचं आहा किती मस्त काका काम करतात, आता आपल्याला पण येईल कारण की त्यांच्याकडनं आपण ऐकलंय आणि शिकलोय. पण ते ऍक्च्युअली प्रॅक्टिस मध्ये घालणं हे इतकं कठीण आहे हे तेव्हा लक्षात आलं. आणि त्यांच्याकडनं आणि स्वातीताई पण अतिशय स्पॉन्टेनियस खूप विचार करून खूप मला त्या दोघांकडनं या काळात शिकाय. इनफॅक्ट नकळत सारे घडलेमध्ये माझी खूप छोटी भूमिका होती आणि मला खूप लोकांनी विचारलं की तू का हा रोल केलास, कारण त्या रोलला ॲज सच काही काम नव्हतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं नाही, कारण मला या दोघांबरोबर काम करायचं होतं, उभं राहायचं होतं आणि त्यांच्याकडनं जे मला शिकायला मिळेल ते मला खूप पुढे उपयोगी पडेल, मला पुढे भूमिका मिळतील. सो ते नकळत सारे घडले 650 प्रयोग आम्ही केले तर तो एक महत्वाचा टप्पा होता. आणि मी परेश मुकाशीचा आवर्जून उल्लेख करीन की ज्याच्याबरोबर मी थोडेच प्रयोग केले मुक्कामपोस बोंबिलवाडीचे आणि त्या नाटकात परेश ज्या पद्धतीने तुम्हाला एक फ्रीडम देतो करायचा त्या परेशकडे काम करण्याचा अतिशय वेगळा आणि छान अनुभव होता. आणि अतिशय एनर्जेटिक असं ते मुक्कामपोस बोंबिलवाडी नाटक होतं ज्यात मला गीतांजली कुलकर्णी माझी बेस्ट फ्रेंड भेटली किंवा जितेंद्र जोशी होता, वैभव, म्हणजे आज तू नावं घे आणि ती लोक सगळी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीत होती. ऋषिकेश जोशी होता, सचिन देशपांडे होता, चिन्मय केळकर, अशी मस्त टीम होती यंग टॅलेंटेड लोकांची, त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे सुद्धा खूप एनरिचिंग संपन्न करणारा अनुभव होता. आणि अगदी शेवटचं मी नाटक केलं व्यावसायिक ते म्हणजे नेवर माइंड जे निपुण धर्माधिकारी जो आजचा आघाडीचा दिग्दर्शक आहे त्यांनी बसवलं होतं. आणि अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन आणि स्पृहा जोशी ही तिन्ही जी आज स्टार आहेत ती तिघंजणं माझ्याबरोबर होती. सो त्या यंग जनरेशनकडनं पण शिकण्यासारखं खूप होतं तेव्हा. आणि मानव कौलबरोबर मी दोन हिंदी नाटकं केली. सो तो पण अनुभव खूपच वेगळा. मानव पण खूप हुशार आहे, खूपच हुशार. आणि एक डिरेक्टर म्हणून ना त्यांनी लाल पेन्सिलची, मी तुला गंमत सांगते, लाल पेन्सिलचं ना स्क्रिप्ट नव्हतं. म्हणजे आम्ही वर्कशॉप केलं काही मुलं एकत्र येऊन आणि बाय द वे त्याच्यात विकी कौशल होता आमच्या बरोबर. विकी कौशल आणि आता परत तेच आहे की अनेक अशी नावं जी आता हळूहळू येतील प्रकाशात अशी सगळी टॅलेंटेड मंडळी त्या ग्रुपमध्ये होती. ते मला जाणवायचं की ही मंडळी किती टॅलेंटेड आहेत आणि नक्की आणि तसं तो विकी कौशलचं तर आपल्याला दिसतंच आहे. तर मानवनी काय मेथड वापरली होती तेव्हा आम्ही वर्कशॉपमधनं ना अनेक गोष्टी, ते लहान मुलांची गोष्ट होती, ती लहान मुलांचं नाटक होतं आणि एका मुलीची गोष्ट होती. तर त्या वर्कशॉपमधनं ना आम्ही ते बांधत गेलो, म्हणजे शून्यातनं लिटरली असे ठोकळे बसवत 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 आम्ही असं एक तयार केलं. आणि मग त्यांनी ते बसवता बसवता त्यांनी नाटक लिहिलं की अच्छा ये हम करेंगे. आणि मग काय दोन चार डायलॉग असतील ते डायलॉग तो लिहायचा आणि मग ते आम्ही बोलायचो. अशी उलटी प्रोसेस मी मानव कौल बरोबर केली. आणि लाल पेन्सिलचा अनुभव तर
इतका वेगळा होता आणि मला त्याच्यामुळे ना खूप तुमच्या कक्षा रुंदावतात ना. एकतर पृथ्वीमध्ये तुम्ही नाटक करतो, मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं तिथे भेटतात, वेगवेगळ्या शहरातनं येऊन इथे स्ट्रगल करून राहणारी आणि काम करणारी, छोट्या छोट्या खोल्यात राहून नाटकावर प्रेम करून त्याच्यासाठी हे सगळं बघितल्यावर मला असं वाटलं आपण तर काय आपण मुंबईतले जो आपल्याला रोज घरी घर आहे घरी जायला. असं वाटतं का शाहरुख की आपलं सगळं व्यवस्थित आहे म्हणून ती फायर नाहीये आपल्या? डेफिनेटली मला जाणवतं ते, कारण मला असं वाटतं की आपल्याला ती ना अर्ज जाणवत नाही की मला मला ह्या ग्रुपमध्ये घुसलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे. कारण का आपण आपल्याला घरी जायला एक घर आहे, आई बाबा आहे, तुम्हाला एक प्रोटेक्टेड वातावरण आहे. जेव्हा लोक बाहेरून मुंबईत येतात आपलं काय म्हणतात करिअर करायला किंवा आपलं लाईफ बनवायला, त्यांच्यात ती एक किलिंग स्पिरिट असतं ना, ते डेफिनेटली मला मानवच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर हे लक्षात आलं की तुला बऱ्यापैकी प्लॅटरवर मिळालं आहे सगळं आणि हे लोक बघ किती स्ट्रगल करत आहेत. सो माझ्यासाठी ते खूप वेगळ्या अर्थाने माझी ग्रोथ झाली माणूस म्हणून, जेव्हा मला कळलं की मी किती प्रिव्हिलेज्ड आहे सगळ्या बाबतीत आणि किती कष्ट करतात ॲक्च्युली लोक ह्या लेवलला यायला. आणि पण मग त्यांना जे मिळतं ना सक्सेस ते असं काय म्हणतात स्ट्रॉंग असतं त्याला एक, कारण त्याचं फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग झालेलं असतं ना, ते स्वतःला इतकं ताऊन सुलाखून काढतात त्यातनं. सो पण आता नशिबाचा भाग आहे की म्हणजे मी म्हणेन की ते प्रिव्हिलेज होतं म्हणून मला संधी सहज मिळाल्या आणि मी असाही प्रवास बघितला, ॲटलिस्ट मी तो बघितला आणि मला ते कळलं की हे पण आहे एक वेगळं स्ट्रगल जे लोक करतात आणि जे मला नाही करावं लागलं. पण मला त्याच्यात काही अजिबातच कौतुक वाटत नाही, मला असं वाटतं उलट माझ्यात ते किलिंग स्पिरिट कमी पडलं कारण की मला मिळत गेली कामं, ते नक्की वाटतं मला ते असलं पाहिजे. शाहरुख आत्ता तू टॅलेंट बद्दल बोलत होतीस, मला सांग टॅलेंट असणं आणि स्वतःला मार्केट करणं याबद्दल काय सांगशील तू? कारण या दोन अतिशय वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच नक्कीच मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपण स्वतःला मार्केट करणं महत्त्वाचं झालं आहे आणि त्याच्यासाठी खूप तुम्हाला म्हणजे नुसतं टॅलेंट असून सुद्धा काही उपयोग नसतो. नाही म्हणजे मला असं वाटतं हे म्हणजे प्रत्येक माणसानुसार हे बदलतं, पण तरीसुद्धा नुसतं टॅलेंट तुम्हाला ते लोकांसमोर आणावं लागतं. तुम्हाला तेच म्हणजे आपण आत्ता जे एक प्रकारच्या स्ट्रगल विषयी मी बोलले तेच हे पण आहे की तुम्हाला ती आस असली पाहिजे की मला जायचं आहे लोकांसमोर, त्याच्यासाठी मला मार्केटिंग माझं करायला हवं. आणि आज स्पर्धा इतकी वाढली आहे कारण सगळी दारं इतकी खडखडखड उघडली आहेत, आज OTT आहे, आज सिनेमे बनत आहेत, इंडिपेंडेंट फिल्म बनत आहेत, भरपूर काम आहे जे आपण असंभव करत होतो तेव्हा एवढे न्यूज नव्हते आपल्याला. आपल्याला एक टेलिव्हिजनच होतं नाही तर नाटक, तेव्हा सिनेमे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नव्हते मराठीमध्ये. तर त्यामुळे आजच्या काळात ते मार्केटिंग जास्त मला असं वाटतं गरजेचं आहे, कारण ते नाही केलं तर कदाचित तुम्ही मागे पडाल. मी परत कदाचित म्हणते कारण एखाद्या व्यक्तीला तेही सहज मिळून जाऊ शकतं, पण एक 80% लोकांना ते करायला लागेल तुम्हाला पुढे यायचं असेल तर. आणि आजच्या काळात साधनं पण आहेत ना अवेलेबल की तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकता, हल्ली तर रील्सचा जमाना आहे, त्याच्यातनं तुमचं टॅलेंट बाहेर येत असतं. त्यामुळे आजच्या तर म्हणजे ते कदाचित मी त्याच्याशी अजून तरी रिलेट करू शकत नाही आहे रील्सशी, पण मला हे लक्षात येतं की आजच्या तरुण पिढीसाठी ते एक माध्यम आहे खूप मोठं महत्त्व. मला संभाव असं वाटतंय की तू जनरली स्वतःला मार्केट करायला लागतं किंवा तू त्याच्याशी पण रिलेट नाही करू शकत, कारण मला तुझा स्वभाव माहिती आहे, तू खूप साधी आहेस. हो मला स्वतःहून अगदी पुढे येऊन स्वतःबद्दल सांगायला नाही आवडत. आणि दुसरं म्हणजे मला खूप अटेन्शन मिळा म्हणजे खरं तर किती कॉन्ट्रास्ट आहे हा की तुम्ही ऍक्टर असाल तर तुम्हाला अटेन्शनच नकोय, हा एवढा मोठा कॉन्ट्रास्ट आहे. पण मी खूप मला खूप असं अटेन्शन मिळालं की मी ऑकवर्ड होते, मला असं वाटतं नको नको मी काम केलंय माझं पण हा म्हणजे ओके असं. तर त्यामुळे ते असं घेता येत नाही मला की असं करता येत नाही. सो आणि ऑफकोर्स तू म्हणालीस तसं की मार्केटिंग खरंच मला अगदी मनापासून मी प्रयत्न केला तरी मला ते जमत नाही. पण असं वाटतं की एक विचारू का तुला? विचार. बिंग सच अ फाईन ऍक्ट्रेस, तू जर का स्वतःला मार्केट केलं असतंस एका वेगळ्या पद्धतीने तर आत्ता प्रॉबेबली शर्वरी पाटणकर एका वेगळ्या लेवलला असती असं तुला वाटतंय? नक्कीच शक्यता आहे, म्हणजे मी जसा जसा माझा मार्ग शोधत गेले त्याच्यात जर मी जास्त हिरिरीनी पुढे जाऊन खूप लोकांना भेटणं आणि खूप हे केलं असतं तर कदाचित तसं झालं असतं. पण
तो स्वभाव पण नव्हता माझा आणि मी जेव्हा जेव्हा ते केलं तेव्हा ते माझ्यासाठी वर्क नाही झालं. म्हणजे असं नाही की मी ते केलं नाही. मी अनेक लोकांना त्या काळात मला वाटायचं नाही आपण पण प्रयत्न केले पाहिजेत स्वतःहून. आपल्याला अशी सहज कामं मिळाली ते नशीब आहे पण त्याच्या पुढे जाऊन. सो जेव्हा जेव्हा मी असे प्रयत्न केले ना तर त्याचं ती कामं मला अशी कधी मिळाली नाहीत ज्याच्यासाठी मी प्रयत्न केले. पण ज्याच्यासाठी कधीच नाही प्रयत्न केले ती कामं माझ्याकडे आपसूक आली. त्यामुळे माझा असा विश्वास बसला की आपल्याला आपलं काम मिळेल. तर पण हा तू म्हणतेस ते बरोबर आहे. कदाचित फायदा झाला असता पण हु नोज. म्हणजे आय डोंट नो. म्हणजे मला असं वाटतं की मी आहे त्या ह्याच्यात मी समाधानी ठेवते स्वतःला की हे कारण मी अशीच जाऊ शकले असते. दिस वॉज माय वे. आणि नशिबावर केवढा विश्वास ठेवतेस तू? संधी आहे नशिबाचा फॅक्टर पण मला असं वाटतं पण तुम्हाला सतत काम करत राहावं लागतं आणि तरच ती मग संधी वाटते एखादी. म्हणजे एक कोणी म्हटलंय मला तर आठवत नाहीये पण त्या एका मोठ्या व्यक्तीने असं म्हटलं होतं की मी सतत उड्या मारत राहतो आणि एखाद वेळेला संधी अशी पायाखालनं जात असते एखाद वेळेला माझी उडी त्या संधीवर पडते आणि मला ती मिळते. सो ते चालू असतं तर तुम्हाला उड्या मारत राहायला लागतं सारखं. सो सातत्य माझ्या कामामध्ये असतं आणि मी माझ्या परीने करत राहते आणि मग संधी आली की मग ती घ्यायची. सातत्याने सिन्सिअरली करतेस तुझं काम कायम. हो म्हणजे माझं पण असंच आहे की मी घेतला वसा शक्यतो सोडत नाही. मला एकदा मी ते काम घेतलं की मी ते निगुतीने शेवटपर्यंत पूर्ण करते. कधीच मी असं अर्धवट काम सोडल्याचं मला आठवत नाही. शारू मी जेव्हा मला ऑडिशनसाठी बोलवतात एकतर मला ऑडिशन्स द्यायला फार आवडत नाही पण जाहिरातींसाठी ऑडिशन्स देणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा आणि हल्ली तर मोबाईलवरती आपण पाठवू शकतो. प्रत्येक ऑडिशनच्या वेळेला किंवा प्रत्येक जाहिरातीच्या कॉलच्या वेळेला मला शर्वरी पाटणकर आठवतेच. कशी काय? कारण तुला कदाचित आठवत नसेल पण असंभवच्या वेळेला आपण जनरल गप्पा मारतो ना त्या काळात तू खूप जाहिराती करायची आणि माझ्यापर्यंत तेवढ्या जाहिराती यायच्या नाही आणि मला ते कळायचंच नाही की का. मी पण बरी ऍक्ट्रेस आहे मी पण बरी दिसते मग जाहिराती माझ्यापर्यंत का येत नाहीत. तेव्हा मी तुला हा प्रश्न विचारला होता. त्यावेळेला तू मला सांगितलं होतंस की सुलेखा 50 ऑडिशन्स दे तर एक जाहिरात तुझ्या पदरात पडेल आणि ऑडिशन्स द्यायला कंटाळा करू नकोस. तू केवळ ऑडिशन्स द्यायला कंटाळा करतेस किंवा काही इगो जर का असेल तर तो इगो वगैरे सगळं बाजूला ठेवून सातत्याने ऑडिशन्स देत बसायचं. आणि मला असं वाटतं की ह्या सल्ल्याचं म्हणजे मला काही फायदा झाला नाही कारण मी फार ऑडिशन्स देत नाही बसले विच इज रॉंग. पण तुला त्याचा खूप फायदा झाला आणि तू आत्तापर्यंत किती जाहिराती केल्यास ग? खूप केल्या असतील. एक 70-80 केल्या ना. पण ते पण मी तुला गंमत सांगते हा त्याची गंमत आहे. म्हणजे आपल्याला माझी पर्सनॅलिटी आहे तशी थोडी की आपल्यात काय कमी आहे हे मी आधी पहिलं शोधून काढते. आपल्यात काय चांगलं आहे हे कधीच दिसत नाही. तर तेव्हा तर मला जाहिराती करायला माझी इच्छा खूप होती म्हणून मी त्या एवढ्या ऑडिशन्स केल्या. कारण मला माझी इच्छा होती की मला जाहिराती करायच्या आहेत. पण मला तेव्हा भरपूर कॉम्प्लेक्सेस होते. एक तर माझ्या उंचीचा मला असं वाटायचं आपण तर बुटक्या आहोत आपण काही रेखीव नाही तशा. म्हणजे मॉडेल्स कशा असतात नाकी डोळी रेखीव सुंदर किंवा एक काय त्या संकल्पना आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं मी इथे कुठे फिट होत नाही आहे त्यामुळे जाहिरात काही मला मिळणार नाही. आणि तरी मी गेले ऑडिशन्सना जायला सुरुवात केली आणि मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की एक 70-80 ऑडिशन्स तुझ्या अशाच जातील त्याची तयारी ठेव नंतर जाहिराती मिळतात. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. म्हणजे हा मला मुग्धा गोडबोलेंनी सांगितलं मुग्धाने सांगितलं होतं तू 70-80 तू अशा दे आणि ते तयारी ठेव. तर मी म्हटलं बरं. म्हटलं जर मुग्धाला 70-80 द्याव्या लागल्या असतील तर मला तर 150 द्याव्या लागतील असं मला वाटलं. कारण मला असं वाटायचं मी सगळ्याच बाबतीत माझ्याकडे पॉझिटिव्ह काहीच नाही आहे असं मला वाटायचं लुकमध्ये. आणि म्हणून मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि 15वी मला अजूनही आठवते की माझी 15वी ऑडिशन होती जी मी बँड्राला जाऊन दिली होती ती त्याच्यात मी सिलेक्ट झाले 15व्या ऑडिशनला. कुठली ते? ती ना बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सची ॲड होती. आणि मला जेव्हा त्यांचा फोन आला ना माझा विश्वासच नाही बसला. मला असं वाटलं मला ॲड मिळाली आणि मग ती एक मिळाल्यानंतर मग एकदम आत्मविश्वास आला. मग मला लक्षात आलं की आपल्यात काय काय आहे आपल्यात काय काय नाही ते आपल्याला माहिती आहे पण आपल्यात काही गोष्टी असतील ज्याच्यामुळे आपण सिलेक्ट झालो. आणि मग त्याच्यानंतर मला खूप चांगल्या जाहिराती पण मिळाल्या. म्हणजे मी अशा अनेक केल्या सटरफटर खूप जाहिराती केल्या कारण मी तेवढे एफर्ट्स घ्यायचे. मी आपल्या शूटच्या मध्ये पण मड होऊन जेव्हा दोन सीन्समध्ये आराम असेल तर मी मड होऊन जेट्टी करून अंधेरीला ते आरामनगरमध्ये जाऊन ऑडिशन देऊन परत यायचे. कारण ते मला तेव्हा ती इच्छा होती जबरदस्त की नाही करायचं आता एकदा ह्याच्यात आहोत तर करायचं. आणि तेव्हा
अमिताभ बच्चन बरोबर ऍड करायला मिळाली, किंवा विमची एक ऍड माझी असंभवच्या वेळेला साहेबांबरोबर कोणती ऍड पोलिओची ऍड केली पोलिओची, आणि तेव्हा पण असंच तेव्हा त्या दिवशी मी ऑडिशनच्या दिवशी मला ना बरं वाटत नव्हतं, थोडंसं ताप वगैरे असं झालं आणि मला ताईच्या घरी होते मी तेव्हा असं, तर ताईचा नवरा मला म्हणाला की अगं शाहरू जाऊ दे ना, एक ऑडिशन नाही दिलीस तर काय होतं, तू किती ऑडिशन देते, 100 ऑडिशन आत्ता ह्यावेळी चालले असतील, हाऊ डज इट मॅटर, तू नाही गेलीस, तुला बरं नाही वाटत, नको जाऊ. पण माझ्या ओळखीचे होते ते लोक, म्हणजे मी अनेकदा ऑडिशन द्यायचे ना, ते प्रोडक्शन हाऊसेस ओळखी झाल्या होत्या, तर मग त्याचा मला सारखा फोन की ये ना तू ऑडिशन द्यायला, तर मी अक्षरशः मेकअप न करता मी अशी ऑडिशनला गेले, आणि ती ऑडिशन अमिताभ बरोबरच्या ॲडची होती, जे मला तिकडे माहिती पण नव्हतं, मला ती मिळाल्यावर मला कळलं. अच्छा. आणि ते असंभवच्या काळातच, असंभवच्या वेळेलाच ते ती मी केली होती, किंवा विमची एक जाहिरात होती जी खूप त्यावेळेला प्रसिद्ध झाली होती, ती पण मी असंभवच्या शूटिंग करून मी पुण्याला जाऊन ती केली होती. सो अशा लक्षात राहतील अशा अर्थातच एक 10-12 जाहिराती आहेत, पण अदरवाईज मी खूप जाहिराती केल्या, आणि त्या निमित्ताने मग वेगवेगळे डिरेक्टर्स चांगले चांगले तुम्हाला भेटतात, म्हणजे शिव डुंगरपूरकर असतील किंवा त्यातले जे मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव पण वेगळा असतो. आणि मुळात जाहिरात, मला असं वाटतं जे तू म्हणतेस ना ऑडिशन, मला असं वाटतं की तो जो इम्प्रॉम्प्ट्यू फार विचार न करता करण्याचं जे आहे ना, ते वर्क होतं माझ्यासाठी, कारण दॅट इज व्हॉट इज निडेड ऑडिशनसाठी ना, तुम्हाला फटकन ॲट द स्पर ऑफ द मुमेंट तुम्ही काय करताय त्याच्यावर ते वर्क होते. ऑडिशनला तुम्ही खूप अभ्यास करून ऑडिशन दिली तर म्हणजे मला तर तसं करताच येत नाही, पण तसं केलं तर ते किती स्पॉन्टेनियस वाटेल मला माहिती नाही आहे, तर ते संभाव माझ्यासाठी माझ्या स्वभावाला जुळून गेलं ते, आणि म्हणून मला त्या ऑडिशन्स करायला आवडायच्या पण, माझ्या बऱ्या पण होत असतील, आणि ते एक वेगळं दालन माझ्यासाठी बराच काळ, म्हणजे अजूनही मी ते सोडलेलं नाही आहे, अर्थात आता मी जरा निवडक जाहिराती करते, मी बघते आता की स्क्रिप्ट कसं आहे, माझा रोल काय असेल, मला व्यवस्थित स्कोप आहे ना, तरच मी ती ऑडिशन देते, जे मी पूर्वी मी सगळ्या द्यायचे, मिळेल ते मी सगळं करायचे, पण आता नाही तसं करत. पण मग आता मला त्यामुळे बायज्यूसची ॲड मिळाली किंवा स्विगीची ॲड मिळाली, ही जे लॉकडाऊन नंतरच्या ह्या दोन आहेत, तर मग ते करायला मला असं छान वाटलं की प्रॉपर आपल्याला स्क्रिप्टमध्ये स्कोप आहे, आपण छान व्यवस्थित त्याच्यात दिसतोय. आणि प्रसून पांडेबरोबर मी आत्ता ही बायज्यूसची ॲड केली जी, आणि हां, बायज्यूसच्या ॲडमुळे लोकांनी मला ओळखलं हे आणखीन विशेष, कारण युजली मॉडेल्सना चेहरा असतो नाव नसतं ना, आपल्या खूप चेहरे ओळखीचे असतात मॉडेल्सचे आणि आपल्याला ते आवडतात सुद्धा, पण आपल्याला त्यांचं नाव माहितीच असेल असं नाही, तर ती मराठी असेल तर कधीतरी कुठेतरी लिहून आलेलं असतं म्हणून कळतं. पण आत्ता बायज्यूसची जेव्हा ॲड झाली तेव्हा ती IPL आणि असं कुठे कुठे खूप दाखवली गेली, जवळजवळ वर्षभर ती रन होत होती, आणि मी TV सध्या दिसत नाही आहे, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की माझा चेहरा दिसत नाही, त्यामुळे लोक काही मला आता असं खटखटखट ओळखत नाहीत, तर बायज्यूसच्या ॲडमुळे मला शिवाजी पार्कात इतक्या लोकांनी थांबवून तुम्ही बायज्यूसची ॲड केले ना, मग आता तुम्ही दिसत का नाही टेलिव्हिजनवर, कारण मी डेली सोपमध्ये दिसलेली नाही त्यांना अनेक वर्ष, त्यामुळे जाहिरातीचा पहिल्यांदाच मला असं जाणवलं की ती सुद्धा लोकांच्या लक्षात राहते काही वेळेला, आणि सो असा तो जाहिरातीचा प्रवास आहे, खूप कष्ट आणि ते एक वेगळंच, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तितकाच वेळ द्यावा लागतो, ते असं जाता जाता केलं असं नाही होत, पेशन्स आणि कष्ट खूप आहेत त्याच्यात नक्कीच. शर्वरी पाटणकर जेव्हा जाहिरातीमध्ये काम करत नसते किंवा ऍक्टिंग करत नसते किंवा लेखनाचं काम करत नसते तेव्हा काय करते? मी ऍक्च्युली हे सगळं करत असताना मी रनिंग करते सध्या आणि एक्सरसाइज, अर्थात आता ना गंमत आहे ह्याची, रनिंग ही कधीपासून? रनिंग मी 5-6 वर्ष झाली मी करते, परत माझ्या, मी मगाशी म्हटलं तसं, मी ताईमुळे माझ्या बहिणीमुळे मी इन्स्पायर झाले, ती आधी करायला लागली, ती फुल मॅरेथॉन धावली मग हाफ मॅरेथॉन, तिच्यामुळे मी हळूहळू त्याच्यात आले. पण माझी जर पर्सनल, तुम्हाला लहानपणी जर पाहिलं असतं, मी अत्यंत शारीरिक कष्ट न घेणारी, म्हणजे मला धावाधावीचे खेळ कधी आवडले नाहीत, मी असं की चोर पोलीस खेळायचंय म्हटल्यावर मी घरी जायचे, कारण एवढं धावणार कोण चोर पकडायला, इतकी मी कंटाळा करायचे. म्हणजे तू माझ्या ताईकडनं हे किस्से ऐक माझे, एक लहानपणीचे लगोरी वगैरे पण ना, लगोरी फुटली की मला कंटाळायचं, अरे आता धावा तो बॉल चुकवा, एवढे कष्ट कोण घेणार, अशी जी मी होते ती मी एक्सरसाइज मी करत होते रेग्युलरली. पण मी रनिंगच्या जेव्हा ग्रुपमध्ये शिरले तेव्हा ते सगळे लोक धावायचे आणि मी धावायचं नाही, मी माझं कुठं धावायचं कशाला, एवढं कशाला धावायचं, तर म्हटलं तुम्ही धावा असं मी त्यांना चिडवायचे. आणि मग मी हळूहळू हळू ना, जेव्हा माझं मलाच वाटायला लागलं की आपण प्रयत्न तर करून बघूया की काय आहे, एवढे लोक करतात आणि एवढं एकमेकांना इन्स्पायर करत, इतकं काय आहे त्याच्यात,
तर मी अगदी माझं स्वतःच स्वतःच सुरू केलं की शिवाजी पार्कची एक हे धावायची, मग दोन, मग तिसरी साईड, असं करत करत मी सुरुवात केली. अर्थात गाईड करायला आमचे सर होते, राकेश राऊत सर आहेत ते, तर त्यांच्या रनर्स वेव ग्रुपमध्ये मी तेव्हा ताईबरोबर जॉईन झाले होते. आणि जेव्हा मी मग माझं मीच ठरवलं की मी माझी पहिली 10 किलोमीटर आता धावीन, आणि मी धावले, वसई विरारची होती. आणि ते ना एक वेगळं दालन माझ्यासाठी खुलं झालं. कशा अर्थाने? की माझी जी पर्सनॅलिटीमध्ये जो काही एक बंदपणा होता ना, तो रनिंगमुळे टोटली ओपन अप झाला. म्हणजे मला कधी वाटलंच नाही की मी जर मला स्वतःला फिजिकली पुश केल्यामुळे माझा पर्स्पेक्टिव्ह अबाउट लाईफ बदलेल. होतं हा असं खूप होतं, वेगळाच कॉन्फिडन्स येतो ना, प्रचंड कॉन्फिडन्स. आणि तो सकाळी तुम्ही एकदा धावून आलात, म्हणजे आज माझं असं, म्हणजे मी तेच सांगते की मी हे सगळं करीन पण माझं रनिंग किंवा माझं एक्सरसाइज मी सोडणार नाही. ते कमी जास्त होईल कामाच्या ह्याच्याप्रमाणे, पण हे मी कॉम्प्रोमाइजच नाही करत. सकाळचे 2 तास मी कॉम्प्रोमाइजच करत नाही. आणि रनिंग केलं की तुमचा मसल लॉस खूप होतो, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करावंच लागतं. बरोबर. तर त्यामुळे ते माझं आठवड्याभराचं शेड्यूल फिक्स असतं, एक्सेप्ट सॅटर्डे. सॅटर्डेला फक्त मी जास्त झोपते, पण अदरवाईज रोज 5:30 किंवा 5 मी उठते आणि माझं ते शेड्यूल कम्प्लीट, योगा पण करते. कारण ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात त्या रनिंगसाठी सुद्धा. पण रनिंगमुळे एकतर स्ट्रेंथ आली माझ्यात स्वतःत, आणि माझी पर्सनॅलिटी इनसाईड आउट बदलली. कारण जी मी ट्रेकिंगला आता कुठे एवढं चढायचंय वगैरे असं मी म्हणायचे, तो माझ्यात एक वेगळाच उत्साह आला. आणि तो मला, मी तर सगळ्यांना सांगेन की आपण जर ॲथलीट नसू किंवा आपण स्पोर्ट्समध्ये नसू ना, तर आपण विचारच नाही करत या गोष्टींचा. आपल्याला वाटतं की आपल्याला कुठे धावायला जायचं आहे, आपल्याला कुठे हे करायचं, आपल्या असा आपला टिपिकली आपला विचार असतो. सगळ्यांचा नाही म्हणते, पण असू शकतो की अरे आपल्याला थोडीच कुठे भाग घ्यायचा आहे, आपण थोडीच पीटी उषा आहोत. पण तसं नाही आहे. तुम्हाला फिजिकली जेव्हा तुम्ही स्वतःला पुश करताना, तिथे खरी तुमची कसोटी लागते. आणि ते एकदा केलं की त्यातनं जो आनंद मिळतो तो मला पुराच पडत नाहीये, म्हणून मी ते सोडू शकत नाही. कारण की मला एव्हरी टाइम जेव्हा मी माझा गेल्या वेळेचं हे लिमिट क्रॉस करते ना, तेव्हा मला ती एक अचीवमेंट वाटते जी सगळ्यात मोठी असते. आणि ती मला आयुष्यात खूप उपयोगी पडली. मी खूप पॉझिटिव्ह झाले, मी खूप ओपन अप झाले, मला खूप गोष्टी करून बघाव्याशा वाटायला लागल्या, ज्या मी बंद करून टाकली होती दाराचे. हे फिजिक हे मी नाही करणार, हे मला नाही करायचं, मी नाही तिकडे जाऊ दे, हा कंटाळाच माझ्या शरीरातनं, मनातनं, डोक्यातनं गेलेला आहे आता. आणि मी कुठलीही गोष्ट करायला मी तयार असते की मी करून तर बघते. आणि हे सगळं मला फक्त मी मला फिजिकली पुश केलं. पण शारू, मला तो फरक दिसतोय बरं का तुझ्या? हो ना, म्हणजे पूर्वीची मला असं, पूर्वीची शारू अशी थोडीशी घाबरलेली नाही म्हणणार, पण हे करू का नको, ते करू का नको, काय गरज आहे, नको बाई, अशी होती. पण आता जो फरक मला तुझ्यात दिसतोय, कदाचित मी आता तशी झाली आहे. तेव्हा मी खूप जास्ती बिंदास होते हो. आणि मी आपली तुझ्याबरोबर यायचे, आठवतं ना तुला, तुझ्या गाडीत ना आपला आपले प्रवास किती मस्त असायचे. असंभवच्या सेटवर एवढ्या लांब मडला आपण जायचो. मी मगाशी तयार होत होते ना, तेव्हा मी विचार करत होते की मी शारू बद्दल काय काय सांगू शकेन आपल्याबद्दल, आपल्या मैत्रीबद्दल. तर 2 गोष्टी मला आठवल्या की एक म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि अखंड विश्वास. असं म्हणजे आपल्या मैत्रीला असं नाव देऊ शकतो आपण. त्यानंतर जो एक किस्सा तू मला सांगितलास तो यांना सांग ना. पावसाळ्यातला पावसाचा. सो असं झालं होतं की तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. मी तुझ्याबरोबरच आपण जाईये एकत्र करायचो वाटतो, आणि ते आपले सीन्स एकत्र असायचे सुद्धा. मग नंतर जरा कमी झालं ते. तर तेव्हा खूप पाऊस पडत होता बाहेर, आणि माझी आई एक घाबरवण्यात मला पटाईत आहे, बापरे बाहेर पाऊस आहे आता तू कशी जाणार, कारण ते मजल दर मजल करत जायचं ना, म्हणजे मड किती लांब. तर ती म्हणाली, अगं आता खूप पाऊस आहे, तर तू कोण? मी म्हटलं, अगं आता मला सुलेखाचा उशीर आहे कॉल टाईम. ती म्हणाली, अगं नाही, पण इतका पाऊस आहे की तुम्ही सगळे एकत्रच जा, तू तिलाही सांग की तू अशी एकटी नको जाऊस, कुठे अडकलीस तर. म्हटलं, हो गं. म्हणजे हे तिन्ही पण मला सिन्सिअरली सांगितलं, माझा पण सिन्सिअरली विश्वास. मी तुला फोन केला पहाटे, हा मला 7 कॉल टाईम होता, तुला कधीचा होता मला माहिती पण नाही, पण 7 डेफिनेटली नव्हता. आणि मी तुला फोन केला, आणि तू झोपेत फोन उचलला. हा शारू बोल. म्हटलं, अगं सुलेखा बाहेर इतका पाऊस पडतोय की आपण एकत्रच जाऊया शूटिंगला, नाही तर कुठेतरी अडक शील तू. तर तू हो का, बरं मी तयार होते. आणि तू तयार झालीस. बरं, मला हा किस्सा आठवत नाहीये, कारण मला खूप साऱ्या गोष्टी आठवत नाहीत आणि मला ते बरंच वाटतं. पण तेव्हा मी असा विचार केला असेल झोपेत सुद्धा की अच्छा शारू सांगते ना, मग हे बरोबरच आहे, चला निघूया. अगं तू आलीस शूटला, आणि तिथे आल्यावर खरोखर पाऊस तर खरंच होता, आणि तुझंच फक्त नव्हतं, कॅन्सल केलं, तुझे दुपारनंतर होते.
आणि मग सतीश आला तेव्हा राजवाडे जो डिरेक्टर होता तो म्हणाला की सुट्टी तुमची सणी, म्हटलं सुलेखे सॉरी तू माझ्यासाठी आलीस. मला काहीच नाही वाटलं. प्रॉब्ली तो दिवस शर्वरीला शूटिंगला घेऊन जायचं आणि तिला परत घरी आणायचं एवढंच. त्यातही मला खूप आनंद वाटायचा. काहीही तुझं असं काहीच म्हणणं नव्हतं की अगं तू का मला उठवलंस, पहिली गोष्ट तू का माझं शूटिंगच नाही लागलं, तू आलीस मी कधीच नाही विसरू शकत हे. कारण कदाचित इन युअर प्लेस मी हे केलं नसतं. मी म्हटलं असतं अगं नाही पण माझं 10 वाजता आहे ना, मी बघीन तू हो पुढे असं म्हणाले असतं. तू आलीस ग आणि कुठच्या कुठे मड आहे असं, जवळ आहे कुठेतरी. बाई मी आता पण जाते ना भुल्लरला, 2 तास लागतात जायला 2 तास यायला. तू माझ्या, मला तर वाटतं तू माझ्यासाठीच आलीस की जाऊ दे मी शारूला घेऊन जाते. ती कशी जाणार एवढा लांब एवढा पाऊस समजा असेल बाहेर, कारण तुला ते रिअलाइज पण झालं नव्हतं कारण तू झोपेत होतीस आणि तू आलीस ग माझ्यासाठी. नाही माझ्या डोक्यात ते शर्वरी म्हणते ते बरोबर. खूप बरं वाटलं तुला भेटून आणि गप्पा सुद्धा छान झाल्या. खूपच बरं वाटलं मला पण. खूप दिवसांनी खूप मी खूप बडबड केली असं मला वाटतंय. नाही पण छान बडबड केली आहे, त्यातून लोकांना शिकायला सुद्धा मिळेल. मला इथे बसून खूप बरं वाटलं की एक वेगळी शर्वरी दिसली मला खूप वर्षानंतर. हो खूप मी आता मोठी झाली आहे कारण आता दिसत नाही पण प्रपंच पासून आता मी खूप म्हणजे झालाच पाहिजे माझ्यात बदल. अगं पण तू दिसायला तशीच आहेत अजून, पण तू दिसायला तशीच आहेस अजून. अगं पण तू मला, मी तुला सांगू, मला कायम चिव बाहुली किंवा हे असेच कलिका असे छोट्या अशा असेच रोल मी केलेले आहेत. त्यामुळे असंभव पर्यंत असंभव मध्ये मला बाहुली म्हणायचे, त्यामुळे आता नाही, आता मी बाहुली राहिलेली नाही. पण एनिवे थँक्यू सो मच आणि खूप खूप मजा आली खरंच मलाही. आणि मीच तुझे आभार मानते की तू गप्पा मारायला मला इथे बोलवलंस, त्यामुळे मला पण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, मला पण माझ्या प्रवासावर एक अशी नजर टाकता आली आणि खूप बरं वाटलं खूप खूप. सो मला जेवढा इथे आत्ता आनंद झालेला आहे माझ्या शारूला भेटून, तुम्हाला सुद्धा आमच्या गप्पा ऐकून तेवढाच आनंद झाला असेल आय एम व्हेरी शुअर. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.